आणि गेली 25 वर्ष आता हे मूर्तीकाम सुरू आहे. सुरुवातीला आमच्याकडे 15 मूर्त्या होत्या, आता जवळपास 225 मूर्त्या आम्ही बनवतो. त्याच्यानंतर बॉडी शेड आहे, पिंक शेड आहे, ऑरेंज शेड आहे, रेड शेड आहे, बॉडी ब्राऊन शेड आहे, हे एक एक करून त्यावरती दिल्या जातात. ही मूर्ती बघा, ही तुम्ही पाहू शकता इथे, याचे क्लिअर कटशीट व्हाईट मूर्ती म्हणा. ओके, म्हणजे मगाशी आपण बघितलं ते या साईडचे जे असतात रफ मूर्ती असतात, म्हणजे जेव्हा आणता तुम्ही कारखान्यातून तेव्हा ते अशा असतात, आणि त्यानंतर तुम्ही जी फिनिशिंग करता तर ते अशा प्रकारे होतं. खूप छान वाटतंय कारण नवीन नवीन शिकायला भेटत, हा एक टॅलेंट असल्यासारखं वाटतं मला. हो का, तुम्हाला विश्वास बसत नसेल पण हा त्यानेच रंगवला आहे. त्याला आतापासूनच ह्या लहान वयामध्ये ही कला जोपासतोय खूप छान. नमस्कार मित्रांनो, मी चौंडून सजवत करतो मॅडम चनवर चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा नवीन घेऊन आलो आहे. तर आता सर्वांनाच माहिती आहे गणेश चतुर्थी अवघ्या 20 दिवस उरलेले आहेत, आणि आता सर्व मूर्ती शाळेमध्ये आता गणपती घडवण्याचं काम आणि रंगकाम सध्या जोरात चालू आहे. तर अशाच एक आपण मूर्तीशाळेला भेट देणार आहोत, ते म्हणजे विघ्नहर्ता कला केंद्र अणाव या ठिकाणी. तर ही मूर्तीशाळा कुडाळ तालुक्यामध्ये आहे, तर तेच पाहण्यासाठी आपण चाललो आहोत. ते मूर्तीशाळेमध्ये गणपती बाप्पाचं काम कशाप्रकारे चालू झालेलं आहे, आणि आपले मूर्तीकार म्हणजे खास आनंद सुपल यांची ही मूर्तीशाळा आहे, तर ती पाहण्यासाठी आपण चाललो आहे ते म्हणजे अणाव गावामध्ये. तर चला आता जास्त वेळ न काढता आपण जाऊया थेट मूर्तीशाळेमध्ये. चला. तर आता फायनली आता पोहोचलो ते म्हणजे विघ्नहर्ता कला केंद्र अणाव या ठिकाणी, आणि तुम्ही पाहू शकता इकडे या साईडला सुद्धा गणपती बाप्पा आहेत, त्या साईडला सुद्धा आता गणपती बाप्पा आहेत, आणि या ठिकाणी इथे मूर्तीकार आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे आनंद सुपल काका. तर आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. आणि काका नमस्कार पहिल्यांदा, तुमचं आपल्या चॅनलद्वारे तुमचं स्वागत आहे. आणि काय म्हणतोय का की तुमचा हा जो मूर्ती घडवण्याचा जो का जीवन प्रवास आहे तो कशा प्रकारे आहे, जरा आम्हाला एक सांगा. गेली 25 वर्ष आमचा मूर्तीकर काम करण्याचं काम चालू आहे, आणि आमचे आजोबा पहिल्यांदा मूर्ती बनवायचे, नंतर आम्ही पुन्हा आम्ही हे मूर्तीकाम चालू केलं, आणि गेली 25 वर्ष आता हे मूर्तीकाम सुरू आहे. सुरुवातीला आमच्याकडे 15 मूर्त्या होत्या, आता जवळपास 225 मूर्त्या आम्ही बनवतो. आता दिवस कमी राहिल्यामुळे आता एका साईडने आमचं कलरिंगसुद्धा चालू झालेलं आहे, शेडिंग काम चालू आहे, रेखणी काम चालू आहे, आणि जवळपास तर मातीकाम पण आमचं संपत आलेलं आहे. 2-4 दिवसात आमचं मातीकाम संपवूनसुद्धा सगळं आम्ही कलरला. ओके काका, तुम्हाला एक प्रश्न विचारतोय मी की ही जी आपण मूर्तीशाळा पाहतोय की तुमच्याकडे आता 200 मूर्ती आहेत बरोबर, तर आता ह्या घडवून वगैरे झालेल्या आहेत व्यवस्थित, फक्त त्याला आता रंगकाम करायचं आहे, कुठे सोंड लावायचे आहे, हात लावायचे आहेत, ह्या काम सुद्धा आता बाकी आहेत. तर आपल्याकडे मोजकेच दिवस उरले आहेत बरोबर, 20 दिवस उरलेले आहेत. तर हे आपण कधीपर्यंत पुरे करणार, म्हणजे किती दिवस लागतात या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला किंवा काय? 4-1 दिवसापर्यंत आमचं हे मातीकाम आता पूर्ण होणार. ओके, म्हणजे ह्या आता अवघ्या 4 दिवसामध्ये तुमचं सगळं मातीकाम आहे ते पूर्ण होणार, आणि त्यानंतर तुम्ही जे घेणार ते म्हणजे कलरिंग करायला गणपती बाप्पाला. तर आणि ह्या मूर्तीशाळेची खासियत म्हणजे काय, तर तुम्ही एक सांगा जरा. खासियत म्हणजे आमचे मूर्तीच काम जे आहे दरवर्षी 4 दिवस अगोदर पूर्ण होतं. एक हे त्या गणपती बाप्पाचीच कृपा आहे, ती एक महत्वाची खासियत आहे.
एवढे मूर्ती असून सुद्धा 4 दिवस आधी आमचं काम पूर्ण असतं. ओके, तर काकांनी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्यांच्या ह्या मूर्तीशाळेबद्दल आणि स्वतःचा जीवनप्रवास कशाप्रकारे आहे तो सांगितलेला आहे. तर खूप छान वाटलं. आणि हे बघा तुम्ही पाहताय ते म्हणजे काका ह्याच्या समोर आपण मूर्त्या पाहतोय, या साच्यातल्या आहेत की हाती बनवलेल्या मूर्त्या आहेत? जास्तीत जास्त साच्यातल्या आहेत. ओके, आणि ठराविक मूर्त्या हाती बनवलेल्या आहेत. ओके, संत तुकारामाची मूर्ती बनवलेली आहे, एक मच्छावतारामध्ये मूर्ती बनवलेली आहे. तर आपण त्या पाहणारच आहोत. आणि त्यानंतर एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते की हा जो आपल्या समोर एक गणपती बाप्पा आहे तर ह्याला एक मिनिमम किती दिवस लागतात काय अंदाज हा पूर्ण मूर्ती घडवण्यासाठी? काय अंदाज? 4 दिवस लागतात सरासरी पूर्ण. तर ही मूर्ती साच्यातली आहे की हाती बनवलेली आहे? आणि ह्या वर्षी काय वेगळं आहे तुमच्याकडे या मूर्ती शाळेमध्ये जरा सांगा का? संत तुकाराम. ओके, हे मूर्तीचं वेगळं पण आहे. ओके, तर ती मूर्ती इकडेच असणार आहेत की सिंधुदुर्गामध्ये असणार की बाहेर वगैरे कुठे जाणार आहेत? नामदेव आंबडोसकर, भाई आंबडोसकर आणि नामदेव आंबडोसकर यांच्या घरी विराजमान होणार आहे. ओके, आणि ही जी तुम्ही स्वतः मूर्ती जी आपण तुम्ही आता घडवताय तर ती कोणाची मूर्ती आहे का? ही प्रकाश आंगणे ओरस सिंधुदुर्ग मधील प्रकाश आंगणे च्या घरामधली मूर्ती आहे. तर आता आपण बाकीच्या मंडळींकडे जरा जातोय मी आणि त्यांची जरा एक मुलाखत घेतो बारीकशी. तर आपल्यासोबत हे आपले काका आहेत. काका आपलं नाव काय? किरण मराठे. आणि आपण आता किती फुटाच्या मूर्तीसाठी हात बनवत आहेत? 2.5 फुटाच्या. आणि ही जी दोरी दिसते तर ती कशासाठी असते काय? ती गणपती फिटिंग करण्यासाठी, हात वगैरे फिट राहतो. म्हणजे पुढे कुठचाही त्रास होता का म्हणे? म्हणजे 11 दिवस राहतील किंवा गणपती काय त्याच्यामुळे सुकल्यामुळे कुठचाही त्रास होई नाही गणपती बाप्पाला किंवा फिटिंग व्यवस्थित बसते त्यामुळे. खूप छान. आणि त्यांना अजून गणपती वगैरे करायचे असतील तुम्हाला हात त्यांचे वगैरे करायचे, तर अजून तुम्ही कुठचे कुठचं काम करता? एक हात साफ करणे, म्हणजे साचा भरणे, हात वगैरे जोडणे वगैरे. धन्यवाद काका. तर म्हणजे तुम्ही पाहताय या साईडला सुद्धा गणपती बाप्पा आहेत, या साईडला सुद्धा गणपती बाप्पा आहेत. आणि इकडची जी रांग आहे ती म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसने, इथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या इथे मूर्त्या आहेत या साईडला सुद्धा. आणि इकडे तुम्ही पाहताय इथे या चिकणमातीच्या मूर्त्या आहेत, या साईडला सुद्धा आहे ते बघा. इकडे सुद्धा करून ठेवलेलं आहे, तयार सुद्धा आहे ते बघा, इकडे सुद्धा आहेत. आणि ते आपण मगाशी काका बसलेले तिकडे होतो तर त्या ठिकाणी इथे मोठ्या मूर्त्या आहेत. काका ह्यांची साईज किती आहे? किती फुटाच्या मूर्त्या आहेत या? ओके, जास्तीत जास्त किती फुटाच्या मूर्त्या आहेत? 5 फुटापर्यंत. ओके, म्हणजे या ठिकाणीचा जो कंपार्टमेंट आहे तर तो 4 ते 5 फुटाच्या मूर्त्या इकडे तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी 2 फुटापासून ते 5 फुटापर्यंत इथे गणपती बाप्पा इथे पाहायला भेटतात. इकडेच्या पूर्ण जो एरिया आहे तो प्लास्टर ऑफ पॅरिसने भरलेला आहे. इकडे आहेत ते म्हणजे चिकणमातीच्या मूर्ती आहेत हे बघा. आणि मगाशी काकांनी सांगितलं ती संत तुकाराम महाराजांची जी मूर्ती आहे ते ही खास आकर्षण असणार आहेत या मूर्ती शाळेमध्ये. तर आता आपल्यासोबत आहे तो म्हणजे हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा बाप्पा हे बघा. आणि हे जे काका आहेत तर त्यांनाच विचारूया की आपण काय करताय ते. काका नमस्कार, आपलं नाव? दयानंद पालव. तर हे तुम्ही ह्या गणपती बाप्पाला जो आहे तो तुम्ही काय करताय? हे छोटे छोटे स्पॉट असतात पीओपीच्या गणपतींना, म्हणजे हे जेव्हा आणतो तेव्हाच असतात थोडेसे ते घासून वगैरे आपण हे असे टचअप करायचं आणि नंतर पुन्हा पॉलिश पेपरने घासायचं किंवा जाळीने घासायचं आणि त्यानंतर याला व्हाइटिंग मारायचं. व्हाइटिंग म्हणजे नेमकं काय असतं? व्हाइट कलर, आपला पांढरा कलर मारणे. आपण तुम्हाला दाखवतो, ही आता मूर्ती अशी आहे. आता यानंतर जी फायनली होणार ही मूर्ती बघा, ही तुम्ही पाहू शकता इथे क्लिअर कटशी व्हाइट मूर्ती होणार. ओके, म्हणजे मगाशी आपण बघितलं ते ह्या साईडचे जे असतात रफ मूर्ती असतात, म्हणजे जेव्हा आणता तुम्ही कारखान्यातून तेव्हा ते अशा असतात आणि त्यानंतर तुम्ही जी फिनिशिंग करता तर ते अशा प्रकारे होतं. ह्या दोन आपण तुम्ही करून फायनल केलेल्या मूर्ती आहेत. आणि ह्या मूर्तीसाठी तुम्ही मगाशी बघितलं ते म्हणजे हा आपला संत तुकाराम महाराजांचा हा एक अवतार आहे या गणपती बाप्पाने. आणि तो एक दुसरा एक छोटा बालमूर्ती मत्स्य अवतार हा बघा, हे खास आकर्षण असणार आहे या मूर्ती शाळेमधलं. फायनली आता इकडचं जे आता गणपती घडवायचं काम आहे ते तुम्ही पाहिलं कशा प्रकारे ते चालू आहे ते. आणि आता काकांनी आता आम्हाला सांगितलंय की
जे गणपती बाप्पाला जे कलर जे काम करतायत ते त्यांच्या घरी आहे. तर आता आपण त्यांच्या घराकडे जाऊ आणि कलर काम कशा प्रकारे चालू आहे तर ते पाहूया. चला आता आपण पोहोचलो ते म्हणजे सुपलाकांच्या घरी. आणि सुपलाकांच्या घरी इथे रंगकाम इथे चालू आहेत आणि त्यांच्या घरातली सर्व मंडळी इथे बसलेली आहेत रंगकाम करण्यासाठी. तर आता रंगकाम कशा प्रकारे चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आपल्या समोर हे काका आहेत. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव काय? चंद्रशेखर सुपवाल. ओके. तर ही जी आपण मूर्ती जी तुम्ही रंगवताय तर एक त्याला किती वेळ लागतो अंदाज? अंदाज साधारण 2.5 तास लागतात एका मूर्तीला रंग भरायला. म्हणजे ती मूर्ती किती फुटाची आहे त्याच्यावर डिपेंड करतं की? त्याच्यावर डिपेंड आहे. आणि हे जे आपण रंगावर काम करताय तुम्ही किंवा त्याचा शेला किंवा धोतर किंवा अजून गोष्टी असतील तर तुम्ही ते कसे बघ ते ज्याचा ज्याने गणपती सिलेक्ट केलेला आहे त्या माणसाच्या याच्याप्रमाणे आम्ही त्याच्या आवडीप्रमाणे तो सांगेल त्याप्रमाणे आम्ही कलर भरून देतो. तर मग अशी आपण ते काकांकडे प्रश्न विचारले आणि आपल्या समोर त्यांची मुलगी आहे मोठी तर तिला विचारूया की ह्या रंगकाम करण्याची आवड तिला कधीपासून लागली आणि कसं काय ते तर जरा सांग जरा. ही मूर्तीशाळा तुमच्या पप्पांचीच असल्यामुळे तर तुला किती वर्ष झाली म्हणजे लहानपणापासून आवड आहे बरोबर पण तू केव्हापासून वगैरे पूर्वी तुला लहान मूर्ती असायच्या किंवा आता मोठ्या तुला आता काय वाटतंय त्यामध्ये? मला खूप छान वाटतंय कारण नवीन नवीन शिकायला भेटतंय हा एक टॅलेंट असल्यासारखं वाटतं मला. तरी मी 7th मध्ये असल्यापासून गणपतीचं काम करायला मदत करते पप्पांना आणि माझी मदत होत असल्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद. तर या ठिकाणी आपल्यासोबत काका आहेत आणि काका ह्या गणपती बाप्पाला बॉडी शेडिंग कशा प्रकारे करतात ते आपण पाहूया. चला तर नमस्कार काका. तर आता बॉडी शेडिंग करताना काय काय करावं लागतं काय अंदाज? प्रथमतः बॉडी टोन येतो ना, बॉडी टोन मारला जातो. त्याच्यानंतर बॉडी शेड आहे, पिंक शेड आहे, ऑरेंज शेड आहे, रेड शेड आहे, बॉडी ब्राऊन शेड आहे. हे एक एक करून त्यावरती दिले आहेत. एक बॉडी शेड अंदाजे किती वेळात पूर्ण होते किंवा काय कसं काय? एका गणपतीला 1/2 तास लागतो बॉडी शेडिंग करायला. त्यानंतर पुढच्या प्रोसेसला लागते ना ती गणपती? नंतर कपडे वगैरे करतात त्याची शेडिंगचं काम असतं. ओके. आणि हे जे तुम्ही कलर वापरता ते कुठच्या कंपनीचे असतात किंवा कसं काय? मॅक्सवेल. ओके. आणि हे कलर शक्यतो कुठे भेटतात? आम्ही कुडावरून घेतो, साई नेरूलकर म्हणून पिंगोळीला दुकान आहे. ओके. म्हणजे हे जे कलर आहेत ते ऑर्गेनिक असल्यामुळे ते कुठेही भेटतात म्हणजे होलसेल दरामध्ये जर भेटायचे असतील तर आपण कुडामध्ये. कुडामध्ये. तर या सुंदर असं काम करतायत गणपती बाप्पाचं इथे. आता आपल्यासोबत सुपलाकांची दुसरी मुलगी आहे आणि तिला सुद्धा हे रंगकाम करण्याची आवड आहे आणि आपल्या शाळेमधली ती सरस्वती आहे तर ती तिनेच रंगवलेली होती तर खूप छान होती तुम्ही बघितलं असेल. आणि आता तिला विचारूया की आता ती कुठचं काम करते ती सांग. आणि हे कशासाठी वापरतात वगैरे काय? तू आता जे काय काम करतेस तर ते इकडे गणपतीच्या मुकुटाला वगैरे करतेस म्हणजे मुकुट आणि दागिने त्यांच्यासाठी ती स्पेशालिटी जी असते तर ती करते. ओके. मग त्याच्यावर मारायचं त्यानंतर सोनेरी कलर चढवता येतो. धन्यवाद. कीप इट अप. आता आपल्यासोबत हा छोटा कलाकार आहे सुपलाकांचा हा मुलगा आहे आणि त्याने हा गणपती बाप्पा रंगवलेला आहे. हा बघा तुम्हाला विश्वास बसत नसेल पण हा त्यानेच रंगवला आहे. त्याला आत्तापासूनच ह्या लहान वयामध्ये ही कला जोपासतोय खूप छान. तर बा तुझं नाव काय? तुझं वय काय आहे आता? ओके. म्हणजे 10 वर्षाच्या मुलाने एवढं असं सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्ती इथे रंगवलेली आहे खूप छान. बऱ्याच मूर्त्यांचे आता डोळे उघडायचे बाकी आहेत. काही काही जणांचे धोतर शेला त्यानंतर गादीचा कलर वगैरे मारून झालेला आहे
पण काय काय अशा मूर्त्या आहेत त्यांचे छोटे जे मूर्त्या आहेत त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. ते कशा प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतोय बघा. तर या ठिकाणी अशी सुंदर अशी मूर्ती इथे तयार झालेली आहे गणपती बाप्पांची. आता बऱ्यापैकी आता आपला एक्सप्लोर करून झालेली आहे मूर्तीशाळा. आणि आता काकांनाच विचारूया की जर पुढल्या वर्षी जर कोणाला गणपतीचा पाठ द्यायचा असेल किंवा कुठली प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जर चूज करायची असेल तर काकांशी संपर्क कसा साधायचा तो काका जरा सांगा प्रेक्षकांना. माझा मोबाईल नंबर आहे 94 21 26 17 43 आणि व्हॉट्सअप नंबर आहे 93 73 71 61 70. ओके तर धन्यवाद काका. आणि ह्या ज्या मूर्त्या जेव्हा रेडी होतात ना तेव्हा तुम्ही घरपोच वगैरे डिलिव्हरी करता किंवा कसं काय? ते स्वतः येऊन टेम्पो घेऊनच मूर्त्या आपापल्या घेऊन जातात. ओके आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत तुमच्या मूर्तीशाळेमध्ये तर कुठून कुठून वगैरे आलेल्या आहेत या मूर्ती? कुडा ओरस ह्या वर्षी खास आकर्षण म्हणजे एक राजापूरला मूर्ती जाणार आहे आमच्या इथून कुठला एक जाणार आहे हे खास आकर्षण आहे आमच्यासाठी सुद्धा एवढ्या लांब मूर्ती जाणार. Okay. गाव त्याच्यानंतर भडगाव ओरस झाली पांगरड पर्यंत जाते. कुडा तालुक्यामध्ये ज्या ज्या लांब लांब जे गावामध्ये जे पसरलेले आहेत तर त्या ठिकाणी तुमच्या मूर्त्या जात असतात. आणि देव बरे करो अजून तुमच्या मूर्त्या वाढो आणि अशीच प्रगती करत राहा. धन्यवाद काका. तर नमस्कार मंडळी. आता कसे वाटले गणपती तुम्हाला? छान वाटले ना? तर आम्हाला सुद्धा हे गणपती पाहून खूप छान वाटलेले आहेत. आणि अवघे काही दिवस उरले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि 20 दिवसामध्ये ह्या सर्व जे तुम्ही मूर्ती पाहताय आता ह्या पेंडॉलमध्ये तर त्या सर्व मूर्ती आपल्या घरी जातील. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी बुक केलेले आहेत त्यांच्या घरी जातील आणि तिकडची जागा रिकामी होईल. म्हणजे आता ही भरलेली जागा दिसते पण अशाच एका नवीन थाटामध्येच पुढल्या वर्षीसुद्धा ही शाळा पूर्ण एकदा भरेल. आणि अशा होत्या आजच्या मूर्तीशाळेचं एक रहस्य या अणाव गावातील. ह्या मूर्तीशाळेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलचे चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटो पण असतं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.